हॅलो, मी आहे श्रीराम, श्रीराम कर्जोकर. आळंदीनिमित्त इथे असंख्य भाविक आळंदी रोड परिसरामध्ये जमलेले आहेत आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, तर भक्ती आणि भक्तिमार्गाने ते सर्व साजरे करत असतात. आता आपण बघूया कशा पद्धतीचं ते विठ्ठलाचे भजन करत असतात आणि त्यांचे बघू शकता. चोवीसावाडी एरिया आहे म्हणजे आळंदीपासून अगदी जवळ. इथे विठ्ठलाचे भजन करत आहे. अशा रीतीचे मुक्काम आहे, त्यांना सर्व व्यवस्था करून येतात. जेवणाची सोय अगदी शिस्ते यांचं काम सुरू असतं. इथे मुक्काम आहे आणि हे जे वारकरी आहेत ते पायी येतात पंढरपूर. गोपार कुमार, हे गोपार कुमार, हरि 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 देव गोपार कुमार, हे गोपार कुमार, हरि 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 देव गोपार कुमार, हरि गोपार कुमार, हरि जय गोपार कुमार, हरि गोपार कुमार, हरि जय गोपार कुमार, जय गोपार कुमार, जय गोपार कुमार, जय गोपार कुमार, हरि जय गोपार कुमार, हरि गोपार कुमार, हरि गोपार कुमार, हरि गोपार कुमार, काय ना आहे आपलं नाव सांगा. आमचं गाव विठ्ठला. अच्छा, आणि आज आज मुक्कामी आले तुम्ही इथे आहे ना. आम्ही मुक्कामी येऊन आज तीन दिवस झाले. आणि आता हे ही दिंडी येऊन आज मुक्कामी झाली. बरं, पुढचं नियोजन काय आहे आता? नमस्कार मावशी. पुढचं नियोजन काय आहे आता? पुढच्या नियोजनात तर दिंडी उद्या प्रस्थान होणार माऊली. बरोबर, माऊली उद्या प्रस्थान होणार. उद्या प्रस्थान होऊन ती आजोळी घरी जाणार. बरोबर, म्हणजे आळंदीतच आळंदीत राहणार, आजोळी घरी जाणार. बरोबर, आजोळी घरी जाऊन 22 तारखेला सकाळी 6 वाजता ती दिंडी पंढरपूरसाठी मार्गी चालू होणार. पायी जाणार, पायी दिंडी आहे, पायी दिंडी जाणार. बरोबर, तर तुम्ही सर्व पायी जाणार? पायी जाणार. ओके, म्हणजे 15-20 दिवस जे काय ते. हा, 11 तारखेपर्यंत. 11 तारखेपर्यंत. बरं, म्हणजे तुमची दिंडी कधी किती चालायचं, कधी कुठे मुक्काम करायचं, हे सर्व तुमचे ठरलेलं असतं? ठरलेलं असतं. आणि त्या ठरलेल्या पद्धतीने ते जातात. ओके, खूप छान. आता माऊली आपल्याला सांगणार आहेत की दिंडीमध्ये कोण कोण असते, म्हणजे दिंडी ही जी एवढी शिस्तीनं चालते, तर शिस्तीनं चालण्यामागचं कारण कोण, त्यामागे मेहनत घेत असतो कोण, कोण कोण असतात दिंडीमध्ये? दिंडी चालवणं म्हणजे आमच्या दिंडीचा चोपदार असतो. चोपदार, चोपदार काय? अच्छा, चोपदाराच्या सांगण्यावरून आम्ही चालायचं, म्हणजे मार्गदर्शक. मार्गदर्शक आमचा चोपदार करतो. बरोबर. अच्छा, दिंडी मालक असतो. दिंडी मालक असतो. मालक असतो. दिंडी म्हणजे ही चालवणारी दिंडी असते. नाही, दिंडीचा एक मालक असतात. अच्छा, त्या मालक तो एक चोपदार ठेवत आहे.
त्या चोपदाराच्या नियोजनाप्रमाणे आम्ही चालतो. म्हणजे दिंडीची जे शिस्तीची जबाबदारी असते सर्व चोपदारावर आणि त्यांचं म्हणजे सर्वांना ऐकावं लागतं आणि जे नियोजन करतात ते सर्वांना त्यांनी जे सांगतात त्यांनी जसं हे करतात तसं आम्ही वागायला पाहिजे. अच्छा अच्छा बरं. जबाबदारी असते ना जबाबदारी असते बरोबर. आणि या दिंडीमध्ये कोण सामील होऊ शकतं म्हणजे असं कोणी आधी तुम्ही हे करता की कोण कोण येणार आहे की कुणी येऊ शकतं? माहिती पाहिजे आम्ही माहिती. एखादी माझ्यासारखं नवशिका किंवा नवीन मला यायचं आहे घेता येते तिथे नाव हे करायला पाहिजे तिथे नाव नोंदणी करावं. जबाबदारी ती माणसं जेवढी आम्ही गेलो त्या माणसाची जबाबदारी त्यांच्यावरती आम्ही नाव दिलं की जबाबदारी त्यांच्यावरती पडली. नाव देऊन असताना आम्ही तुम्ही कसं चालला तर जबाबदारी तुमची त्यांच्यावरती नसते. सगळ्यां आमच्या हित न सुटले करण्यात त्यांना 1500 चेहऱ्यावर अंधार पडत आहे. मी असं असं येतो इकडे या तुम्ही बसून जेवा ना त्या खाली. हा बोला काय सांगू तुम्हाला ताणे आम्ही नाही छान. मला व्यवस्था लक्षात आले की माझ्या लक्षात हे आलं की सर्वजण मिळून याला यशस्वी करतात आणि प्रत्येक जण शिस्त पाळतात शिस्त पाळायलाच पाहिजे आणि सगळ्यांनी सहाय्य करायला पाहिजे. हे नको बरोबर. सहाय झाली तरच तो चालणार बरोबर. आमचं सहाय नसलं तर तो काय चालणार बरोबर. आमची सहाय पाहिजे बरोबर. आता 22 तारखेपर्यंत दिंडी इथे आहे. 22 तारखेला तुमचं नाव काय म्हटलं? हा अच्छा अच्छा सर्वसती मावशी. तुम्ही अरे वा धन्यवाद मावशी भेटून आनंद झाला. नमस्कार काका. हा ठीक आहे. आणि जितके दिवस आहे 2 दिवस भेट मिळेलच आपली आता. ओके थँक्यू.